तर आपण बघणार आहोत महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या म्हणजेच काय हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण घेऊ तापी नदीच्या प्रवाहाचं तर ता तापी नदीचा उगम जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये होत असतो तर मध्य प्रदेशमधील मधील बैतूल जिल्ह्यातील मूलताई जवळ होत असतो नंतर ती महाराष्ट्राच्या अमरावतीची जी वायव्य सीमा आहे ती तयार करते अर्थात महाराष्ट्रात येते नंतर तिथून तू पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते मध्य प्रदेशमधून मधून ती पुन्हा महाराष्ट्रातील जडगाव धुळे आणि नंदुरबार मधून वाहते आणि पुन्हा गुजरातमध्ये जाते अशा प्रकारे ही दोनदा महाराष्ट्रात येते एक था ते एक अमरावतीमध्ये आणि नंतर जळगाव धुळे आणि नंदुरबार मधून वाहण्याकरिता येत असते तर हे झाले अशा प्रकारच्या ज्या नद्या असतात यांना दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या असे म्हणतात तर महाराष्ट्रात एकूण अशा तीन नद्या आहेत जे महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करतात आणि वाहतात तर त्यातील पहिला आहे मांजरा नदी दुसरी आहे गोदावरी नदी जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि तिसरी जी आहे तापी नदी ज्याचं आपण उदाहरण बघून हे दोनदा वाहणाऱ्या किंवा दोनदा प्रवेश करून महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या बघितलं तर अशा प्रकारे या तीन नद्या होऊ शकते की प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ की खालीलपैकी कोणत्या नद्या आहे जे महाराष्ट्रातून दोनदा प्रवेश करत असतात तर ता महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या मांजरा नदी गोदावरी नदी आणि तापी नदी